नमस्कार मंडळी, मी शेखर मोहिते स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, चाकण येथे ठारचं मान भारत केसरीचं जे मैदान आहे त्या मैदानाची संपूर्ण बक्षीस आज मैदानात आलेली आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. उद्या 19 तारखेला चाकणचं जे ठारचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आलेली संपूर्ण ठारची ही बक्षीसं. काय आता अपडेट काय आहे? महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महान भारत केसरी हे मैदान संपन्न होत आहे. आता काय फायनल अपडेट काय आहे तुमची? महाराष्ट्रातील महान भारत केसरी आपण मोठं मैदान घेतलं आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. तर आमदार श्री मैदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही शर्यत भरवलेली आहे. सर्वच्या सर्व बक्षीस आपली मैदानावर हजर आहेत आणि तुम्ही सर्व मीडियावाले, चॅनलवाले, यूट्यूबवाले सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो महान भारत केसरी मैदानामध्ये. आता नोंद किती झालेली आहे गाड्यांची? नोंद आपली 550 घेतलेली आपण. आता सगळी ऑनलाईन नोंद झालेली, आपण मैदानावर एक सुद्धा नोंद घेणार नाही. आता मैदान पूर्ण नोंद आपली 550, आपण आपलं पूर्ण बजेट पूर्ण झालेलं आहे. नोंदीचं स्टेटस काय आता बंद आहे का नोंद? आता नोंद बंद केलेली आपण. उद्याचं कसं काय शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? सकाळी 7 वाजता आपण गट पुकारायला सुरुवात करणार आहे. तर माझी सर्व चकडी मालकांना, सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की तुम्ही वेळेत उपस्थित राहावे, ही सर्वांना विनंती आहे. पहिला गट आपला 8 वाजता, मी 8 वाजता पहिला गट पळणार. चालते, धन्यवाद दादा. किरण दादा, काय सांगाल तुम्ही? आता बक्षीस पण मैदानावरती आले, पूर्ण झाली सगळी तयारी? आमची पूर्ण झालेली, मैदान पण 100% पूर्ण तयार झालेलं आहे. तरी सर्वांना आव्हान करेन की सर्वांनी 7 वाजता यावे, एकदा चिठ्ठी निघून गेल्या परत चान्स नाही, त्यामुळे सर्वांनी वेळेवर यावे. आज काय कोणाला नोंदवायची इच्छा असेल किंवा लांबून एखादा आला असेल तर त्याचं काय स्टेटस? आपण त्यासाठी 8 दिवस आधी नोंद ठेवली होती. आपण ती नोंद आपली आज काल रात्री बंद करून टाकलेली. आमची 500 म्हणतो तरी आम्ही 550 गाडी घेतलेली, त्यामुळे आता ऑनलाईन नोंद घेणार नाही. संपली नोंद? उद्या नोंद वगैरे काही नाही, असं काहीच नाही. नोंद म्हणजे डायरेक्ट पूर्ण झाली, डायरेक्ट. उद्या सकाळी किती वाजता मैदान चालू आहे? सकाळी 7 वाजता, सकाळी हजार 7 वाजता चालू करेल. 7:15 किंवा 7:30 पहिला गट चालू खाली जाईल पळायला. चालते. अजून तुम्ही काय आव्हान कराल? सर्वांना आव्हान करेन सगळ्यांनी या, जेवढे आमच्या भागात जो आहे शेतकरी किंवा गाडा मला, त्या सर्वांनी चकडीचं मैदान बघायला यावं. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? मी नवनाथ लक्ष्मण होले, बाजार समिती खेड साहूबाजी. प्रथमतः मी या राज्याच्या महान भारत केसरी मैदानामध्ये यूट्यूब चॅनलवरील सर्व माध्यमांचं, इलेक्ट्रिक मीडियाचं सर्वांचं प्रथमतः मनापासून, आमचे बंधू आदरणीय महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वतीनं मनापासून, आणि विकासदादा नायकवडी यांच्या वतीनं, आणि सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वाचं स्वागत करतो. या ठिकाणी आम्ही गेले 2 महिन्यापासून या आयोजनाचं काम चालू आहे आणि सर्व राज्यातील असतील, देशातील सर्व गाडमालकांनी आम्हाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे. आणि उद्या सकाळी या मैदानाचं आयोजन आहे, तरी राज्यातील, राज्याच्या बाहेरील सर्व छकडी मालकांनी वेळेत हजर राहून आम्हाला जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं, असंच सहकार्य उद्याचे दिवस सर्व गाडी मालकांनी करावं, असे मी गाडी मालकांना एक आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.
पुन्हा एकदा आवाहन करतो सर्व छकडी मालकांना की सर्वांनी सकाळी 7 वाजता उपस्थित राहावे. जे उपजन त्यांची जी पावती नोंदवली ती आमच्याकडून पावती घेऊ घेते चालन 7 वाजता. आणि 7 वाजता जे चिठ्ठी काढा जी चिठ्ठी एकदा निघून गेली त्यांना पुन्हा परत चान्स नाही आणि मैदान कसल्याही प्रकारची नोंद होणार नाही. ओके, धन्यवाद दादा. ते